आज सातारा या ठिकाणी माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटायला आलो होतो त्यांची भेट झाली आणि मराठा समाज आणि ओबीसी संदर्भामध्ये चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी सकारात्मक उत्तर आम्हाला दिलेलं आहे आमचं एकच मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे आणि आत्तापर्यंत आहे इथून पुढे थोडं राहणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण सीच्या कोट्यातून न देता त्यांना स्वातंत्र्यतं आरक्षण मिळावं आम्हालाही दुःख होतं की सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या मराठा समाजाच्या आर याचिकेला स्टे दिलेला आहे आरक्षण टिकणार नाही असं म्हणलं जातं परंतु जर भाजपनं जर डोक्यावर लक्षात घेतलं किंवा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदार आहेत ते संस्थेमध्ये जर त्यांनी आवाज उठवला तर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं आणि हे आरक्षण संसदच देऊ शकते बाकी सुप्रीम कोर्ट देऊ शकणार नाही राष्ट्रपती देऊ शकणार नाहीत किंवा खालचे दे न्यायालय देणार नाहीत किंवा आंदोलनकर्ते देणार नाहीत ना फक्त संस्थेमध्ये याचा जर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आहे असा नुसता जरी त्यांनी जरी वटहुकूम काढला तरीसुद्धा ह्या समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी आज मी सातारा या ठिकाणी आलो आहे सातारा या ठिकाणी येत असताना आम्ही माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांशी चर्चा झाली चर्चा सकारात्मक झालेली आहे त्यांना आम्ही सांगितलं आहे की आपण हा विषय आत्ताच्या येणाऱ्या संस्थेमध्ये आपण मांडावा आणि त्वरित मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करावा हीच त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे धन्यवाद साहेबांनी सांगितलं की मराठा ओबीसी ह्या सर्व जाती एकत्र आल्या पाहिजेत आणि सर्व जातींना घेऊन मला पुढं जायचं आहे मला कुठल्याही एका जातीकडं बग बघायचं नाही मला सर्व जाती हा तो तो सर्व जे आहेत ते सर्वांनी मिळून एकत्र जर आलं तर, तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं